नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत एक उत्तम गायक आणि एक उत्तम अभिनेता अशी ओळख लाभलेले अमोल बावडेकर यांच्याबद्दल. अमोल बावडेकर यांचा जन्म गोव्याला झाला, त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबई येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून ते नाटकांमध्ये काम करत असत. वडिलांकडून अभिनय आणि गायनाचा वसा त्यांना मिळालेला आहे. 10वी 12वीत असताना ते प्रेषित या नाटकामध्ये काम करत होते आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांना त्यांच्यामधील कलाकाराची आणि कलेची चुणूक दिसून आली. 10वीनंतर सुरेश वाडकर यांच्याकडून ते गायनाचे धडे घेऊ लागले. हे करत असतानाच त्यांना केदार शिंदे यांच्या टूरटूर या नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांची अभिनयाची गौडदौड थांबलीच नाही आणि अशीच पुढे वेगाने चालू राहिली. त्यानंतर कट्याळ काळजात घुसली, संगीत तुलसीदास, संगीत गोरा कुंभार, ती फुलराणी, संगीत शतजन्म यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. या नाटकादरम्यान त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून अनेक पारितोषिकही मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सखा पांडुरंग आणि तुका आकाशा एवढा यांसारख्या पौराणिक मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे. या दोन मालिकांबरोबरच पुढे त्यांनी अनेक मालिकांमध्ये कामं केली आहेत. त्यामधील महत्वाच्या आणि लक्षात राहणाऱ्या मालिका छत्रपती शिवराय, बाजीराव मस्तानी, कृपा सिंधू, उंच माझा झोका, राधा ही बावरी, कुंकू टिकली आणि टॅटू यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी उत्तम काम केलं आणि ते लोकांच्या लक्षातही राहिलं. सध्या कलर्स मराठीवर चालू असलेल्या स्वामिनी या मालिकेमध्ये ते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहेत. भारदस्त शरीरेष्टी, शिस्तप्रिय असे नानासाहेब पेशवे त्यांनी उत्तम साकारले आहेत. आवाजातील चढ उतार, त्यांची बोलीभाषा, त्यांची देहबोली आत्मसात त्यांनी उत्तम प्रकारे केली आहे. अभिनयाप्रमाणेच उत्तम गायक म्हणून सुद्धा ते आपल्याला दिसतात. त्यांचे अनेक गायनाचे कार्यक्रम होत असतात, त्याचबरोबर त्यांचे अनेक गाण्याचे अल्बमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित रत्नाकर पै, विजय गोखले यांसारखे गुरु त्यांना गायनाच्या क्षेत्रामध्ये लाभले आहेत. अमोल यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचं नाव प्रेरणा असं आहे आणि त्या डॉक्टर आहेत. सध्या कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका जोरात चालू आहे. प्रेक्षकांना आवडत आहे आणि प्रेक्षक त्यांना पसंतीसुद्धा देत आहेत. त्याचबरोबर नानासाहेबांची भूमिका ही लोकांना आवडत आहे आणि आत्ता नुकताच एक ट्रेलरसुद्धा लॉन्च झालेला आहे, एक सुंदर गाणंसुद्धा आलेलं आहे. काकस्पर्शनंतर एक वेगळी अनोखी अशी प्रेम कहाणी घेऊन आले आहेत महेश मांजरेकर आणि या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत अमोल बावडेकर दिसणार आहेत आणि या चित्रपटाचं नाव आहे पांघरूण. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर तुम्हाला अमोल यांचं काम कसं वाटतं, स्वामिनी सिरियलमधील त्यांचा नानासाहेबांचा लुक कसा वाटतो, त्याचबरोबर त्यांचा येणारा चित्रपट तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, बायोग्राफीज आणि लव्ह स्टोरीज पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.